गुड मॉर्निंग मित्रांनो मी दिनेश भालके मी आज तुमच्या तुमच्यासमोर बारावी फेल हा मूवी पाहिला मी त्याबद्दल माझा मत माझा र्यू आपल्यासमोर मांडणार आहे जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जे स्पर्धा परीक्षा करत आहेत त्यांनी तर हा मूवी पिक्चर चित्रपट जरूर पाहावा असं मी म्हणेन या चित्रपटामध्ये जी स्टोरी दाखवली आहे ते मनोज कुमार शर्मा आय पी एस ऑफिसर बेस्ड ऑन द ट्रू स्टोरी म्हणजे सत्य घटनावर आधारित हा पिक्चर बनवलेला आहे आणि मी म्हणतो युवकांनी तरुणांनी हा तर जरूर न चुकता पाहावा तुम्ही तो थिएटरमध्ये बघा मोबाईलमध्ये बघा पण जरूर बघा आणि त्याच्यामधला जो मेसेज आहे किंवा जो संदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करा त्यांनी चित्रपट संपल्यानंतर त्यांनी एक ओळ लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की इंडियन ऑफिसर्स किंवा भारताचे जे काही मोठभर अधिकारी आहेत जे प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांच्यामुळे देश सुरक्षित आहे अशांना अशांचं अभिनंदन त्यांनी केलेलं आहे की सगळेच आय पी एस ऑफिसर हे भ्रष्टाचारी नसतात शंभरातून काही जण असतीलही मी तसं म्हणत नाही पण एक मुठभर आपण ज्याला म्हणू की ते आपली ड्युटी इमानदारीने करतात त्यांना आपण सपोर्ट केलं पाहिजे <coughs> मी या मोहीमेबद्दल एवढं सांगेन की यू पी एस सी एम पी एस सी कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल त्यामध्ये भयंकर स्पर्धा आहे कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये यश मिळवणं एवढं सोपं नाही आहे तर माझ्या सर्व मित्रांना मी एवढं सांगेन की हार मानू नका त्या पिक्चरमध्ये तेच दाखवलंय हारावही जो लढा नाही त्यामुळे तुम्ही लढणं सोडू नका तुमची जिद्द तुमची चिकाटी तुमचे परिश्रम हे कंटिन्यू संयमाने पेशसने आणि कंटिन्यू चालू ठेवा यश आज किंवा उद्या तुमच्या पदरात जरूर पडणार याची ग्वाही मी देतो आणि विषय राहिला ते तुम्हाला तर स्टोरी काय माहितीच आहे मनोज कुमार शर्मांची घरची परिस्थिती हा असते त्याचे वडील प्रामाणिक अधिकारी असतात त्यांना पण भ्रष्टाचारी आधी राखून सस्पेंड केलं जातं मग ते कोर्टाची लढाई केस लढत असतात त्यासाठी ते घर सोडून जातात नंतर मनोजचा भाऊ बाहेर कामाला जातो घर सोडून मग मनोज दिल्लीला जातो तयारी करण्यासाठी ते कसं कसं त्यांनी केलं कसं कसं गरिबीमध्ये काय काय काम करून त्यांनी शिक अभ्यास केला मग त्यामध्ये आटाचक्की चालवली काही मिळेल ते काम त्यांनी केलं आणि शेवटच्या प्रिलिम्समध्ये त्यांनी यशाला गवसणी घातली इच्छा जरूर पहा Thank you. Please like, share, and su subscribe. Thank you.